उद्याच्या पोटाची काळजी कशाला, आभाळ पांघरू दगड उशाला, गाळूनी घाम आता मागूया भाकरी, या ओळी बोलता बोलता डोंबारी समाजातील वास्तवातील चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. दिवस रात्र मेहनतीचे खेळ करून आपलं पोट भरणारा हा समाज आजही तसाच आहे. जन्माचं गाव नाही, घराचा पत्ता नाही, मतदान नाही, आधार नाही, रहिवाशी नाही आणि शिक्षण तर अजिबात नाही, अशी अवस्था आहे या डोंबारी समाजाची. अशी ही भटक्या जमातींपैकी एक जमात म्हणजेच डोंबारी समाज. डोंबारी ही जमात आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, राजस्थान, तामिळनाडू, ओरिसा, हिमाचल प्रदेश, बांगलादेश आणि महाराष्ट्रात आढळतात. डोंबारी समाजाचा इतिहास फारसा मिळत नाही. महाराणा प्रताप यांच्या शेवटच्या लढाईत डोंबारी त्यांच्यासोबत असल्याचं काही लेखी पुरावे मिळतात. तर छत्रपती शिवरायांच्या इतिहासातही डोंबारी समाजाचे उल्लेख सापडतात. महाराष्ट्रात डोंबारी राजस्थानमधून भटकत आल्याचं बोललं जातं. डोंबारी हा सध्या तरी खेळ करून भीक मागून जगणारा समाज आहे. या समाजात मुलीचं लग्न हे बालवयातच केलं जातं आणि लग्न करण्यासाठी तिला डोंबाऱ्याचे सगळे खेळ येणे बंधनकारक असतात. जर तिला हे खेळ येत नसतील तर अशा मुलींचे लग्न सुद्धा होत नाहीत. डोंबाऱ्याच्या घरी मूल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळांचे प्रशिक्षण दिलं जातं. प्रशिक्षण म्हणजे 6 इंचाच्या गोल रिंग मधून संपूर्ण शरीर आत टाकणे आणि बाहेर काढणे. हा खेळ प्रकार करताना त्या चिमुकल्या जीवाला असह्य वेदना होतात. त्या जाणवू नये म्हणून गावठी दारू पाजली जाते आणि लहान पाखरं अल्प वयातच व्यसनाच्या आहारी जातात. ऑलिम्पिक मधील खेळाडूंनाही लाजवेल अशा कसरती या समाजातील मुली करतात. या समाजात एक प्रथा आहे, ती म्हणजे आंघोळ न करण्याची. या समाजातील महिला दिसायला सुंदर असतात, त्यामुळे विशेष करून महिलांना वर्ष 6 महिने आंघोळ करू दिली जात नाही, ज्यामुळे महिलांच्या अंगाचा वास येतो, त्यामुळे परपुरुष तिच्याकडे आकर्षित होत नाहीत. म्हणून या आंघोळ न करण्याच्या प्रथेचा गावगुंडापासून आपली अब्रू वाचवण्यासाठी उपयोग होतो असं या समाजात मानलं जातं. डोंबाऱ्याचं बिराड आज या गावाला तर उद्या दुसऱ्या गावाला. ज्या गावात खेळ तिथंच काही घरी भीक मागून आपल्या कुटुंबाच्या पोटाची कशी बशी आग विझवतात, त्यामुळे या महिलांना स्वयंपाक येत नाही. पूर्वी म्हणजे लहानपणी डोंबाऱ्याचा खेळ आला की अर्धा गाव जमा होऊन हा खेळ पाहायचा. त्याच्यामध्ये रिंगमधून शरीर बाहेर काढणे, तारेवर बांबू घेऊन चालणे, कोल्हाट उड्या मारणे, डोळ्यात सुई पकडणे अशा नाना प्रकारचे साहसी आणि धाडसी खेळ दाखवले जायचे. खेळ झाल्यावर जमलेले लोक आठाने, रुपया आणि जास्तीत जास्त 10 रुपये द्यायचे. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शहराच्या ठिकाणी काही काही दिवसानंतर डोंबारी कुटुंब खेळ करण्यासाठी येतात, मात्र त्यांना बघणारे डोळेही कमी झालेत आणि देणारे हातही. बदलत्या काळात हा समाज खूप पाठीमागे राहिलाय. या समाजाला शासनाच्या कुठल्याही योजनेचा फायदा झाला नाही आणि आजही हा समाज न्यायापासून वंचित आहे. शासन या बाबतीत उदासीन आहे. डोंबाऱ्याचा खेळ दिसला तर बघा आणि त्यांना मदत करा अशा प्रकारच्या सूचना देण्याची वेळ काही दिवसात येईल का काय अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. या वाढत्या डिजिटल इंडियाच्या नादात आमचा गावरान इंडिया लोक विसरत चाललेत. अशाच प्रकारच्या 52 जाती एकट्या महाराष्ट्रात आहेत, ज्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा नाही, स्वतःची ओळख नाही, तसेच गाई म्हशीसारखं बाळंतपण होतं या माता भगिनींचं. मग आम्ही विकसित झालो हे ढोल बडवणं तरी बस करा. बुलेट ट्रेन आना हो, ती श्रीमंताच्या चैनीसाठी आवश्यक आहे, पण खेड्यात राहणाऱ्या वंचित जातींना त्यांच्या मूलभूत सुविधा तरी द्या असं म्हणायची वेळ आता आली आहे. सुधा बोडरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.